नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या फार्मवर गोचिरा आणि पिसांचा हा अटॅक जनावरांवर झाला असतो, तर यासाठी कोणता उपाय करावा हे मी आजच्या व्हिडिओमधून समजून सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बुटॉक्स नावाचं जे काही औषध आहे, जे काही मेडिसिन आहे, मेडिकलवरून आणायचं आहे, आणि जे काही ड्रम येतात ते ड्रम अर्ध्या कापलेल्या किंवा आडव्या कापलेल्या ड्रममध्ये आपल्याला ती पूर्ण बाटली ओतून द्यायची आणि त्याच्यामध्ये पूर्ण ड्रम पाणी भरून द्यायचं आहे. जे काही बुटॉक्स नावाचं औषध आहे मित्रांनो, हे 1 लिटर पाण्याला आपल्याला 1 ml वापरायचं आहे. जर तुम्ही 50 लिटरची टाकी भरली तर त्या 50 लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला कमीत कमी 50 ते 60 ml बुटॉक्स औषध टाकणे गरजेचे आहे. आता जर 50 ml ची टाकी असेल तर 60 ml जरी आपण बुटॉक्स टाकलं तरी सुद्धा जे काही औषध हे चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होतं आणि त्याचा जनावरांवर चांगला इफेक्ट हा होत असतो. मित्रांनो, ती टाकी भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही पिल्लं आहेत हे पिल्लं आपल्याला त्याच्यात डीप करायचे आहेत, म्हणजे त्यांचं तोंड वर ठेवून ते बोकड आपल्याला त्या टाकीमध्ये बुडवायचे, त्यांचं मागचं शरीर पाण्यात जाईल याची काळजी घ्यायची, आणि जो काही त्यांचा भाग म्हणजे चेहऱ्यावरती काढला आहे आपण, तर त्या चेहऱ्यावर आपण जे काही बुटॉक्स हे पाणी हातात घेऊन त्याचं कान वगैरे, डोकं वगैरे सगळ्या गोष्टी अशा पुसून द्यायचे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, बोकडाच्या तोंडात आणि नाकात हे औषध जाता कामा नये किंवा डोळ्यात हे औषध जाता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात थोडा वेळ डिपिंग करून ठेवायचं आहे. आणि डीप केल्यानंतर म्हणजे बुडवून ठेवल्यानंतर तो बोकड पुन्हा बाहेर काढायचा आहे, बाहेर ठेवायचा आहे, आणि दुसरा बोकड आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आता जे काही पाणी हे तुम्ही सगळ्या बोकडांना वापरलं तरी चालेल, तुम्हाला घडीघडी पाणी बदलण्याची गरज येणार नाही. असे तुमचे सगळे जनावर तुम्ही डिपिंग करून बाहेर काढून घ्यायचे आहेत. आता यात तुम्ही शेळ्या, बोकड सगळ्या गोष्टी डिपिंग करून काढू शकता. जर तुमच्याकडे ड्रमची सोय अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला डिपिंगची सोय अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं, जे काही औषध आहे हे सेम क्वांटिटीमध्ये पाठपंपमध्ये टाकून त्या बोकडांना किंवा त्या शेळ्यांना पूर्णपणे पाठपंपाने फवारा मारून ओलं करून द्यायचं आहे, आणि ओलं केल्यानंतर त्या बोकडांना वाळायला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जे काही उरलेलं औषध हे आपल्या फार्मवर फ्लॅट वगैरे सगळीकडे कानाकोपऱ्यात मारून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ज्या काही गोचिडे यांचा सर्व नाश होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, जर तुमच्याकडे औषध अवेलेबल नसेल तर BSC पावडरने हलक्या हाताने त्या बोकडांना BSC पावडर जर तुम्ही त्यांच्या अंगावर चोळून दिली तरीसुद्धा गोचिडा आणि पिसांवर चांगला हा फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्या जनावरांना आपल्याला हायटेक नावाचं इंजेक्शन मारून घ्यायचं आहे, शेळ्यांना पण आणि बोकडांना पण. फक्त हायटेक नावाचं इंजेक्शन आपण गाभण शेळ्यांना मारू शकत नाही, कारण की त्या इंजेक्शनने त्या शेळ्या गाबडवण्याचे चान्स वाढून जातात. पण तुम्ही बोकडांना आणि लहान पाठांना आणि बोकडांना हे औषध सहजतेने मारू शकतात, म्हणून त्या बोकडांना हायटेक नावाचं इंजेक्शन मारून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय करतात, गोचिडा पिसांच्या उपायासाठी आपल्या फार्ममध्ये धूर करतात किंवा जो काही फार्म आहे हा याच्यात पालापाचोळा टाकून तो चांगल्या पद्धतीने जाळून घेतात. जर तुमच्या फार्ममध्ये फ्लॅट सिस्टीम नसेल तर 100% तुम्ही खाली लिंबाचा पाला आतरून तो पाला एक वेळ जाळून टाका, त्याने सुद्धा ज्या काही फार्ममधल्या गोचिड आहेत त्या मरून जातात. पण जे काही जनावर आहेत त्या जनावरांना आपल्याला औषध उपचार करणे गरजेचे होते. आणि त्यानंतर ती काही फार्ममध्ये खाली राख पडली आहे निंबाची, ती निंबाची राख जर तुम्ही जनावरांच्या अंगावर लावली तरी सुद्धा ज्या काही राहिलेल्या गोचिड आहेत त्या गोचिड मरून जातात मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फार्म मधील ज्या काही गोचिड आहेत गोचिडांचा नायनाट करून जे काही जनावर आहे आपलं हे जनावर सुदृढ आणि सशक्त करू शकतात. तर मित्रांनो, ज्या काही गोचिड आहेत ना या काय करतात, जे काही बोकड आहेत किंवा लहान पिल्लं आहेत या पिल्लांचं रक्त शोषण करून त्यांना एकदम कमजोर करून टाकतात, आणि ते पिल्लू जर आपण लक्ष दिलं नाही तर कुठेतरी ते पिल्लू मरण पाहायला सुद्धा सुरुवात होऊन जाते. म्हणून मित्रांनो, जे काही गोचिड आणि पिसा आहे यांच्यावर आपण बारीक लक्ष ठेवून त्यांचा वेळेवर उपाय करणं गरजेचं. तर मित्रांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.